जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। प्रभाग क्रमांक 23 मध्ये आपला माणूस म्हणून ख्याती मिळवलेले नगरसेवक मारुती आभा तुपे परिसरातील रस्ते, पाणी, नागरी सुविधांबरोबर लोकांच्या अडीअडचणी आणि आरोग्य सेवेसाठी नेहमी कार्यरत असतात। तसेच अनाथ निराधार लोकांसाठी ते निस्वार्थ सर्व सुसज्ज सोयी सुविधा देत आहेत। धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आणि मारुती आभा तुपे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक मारुती आभा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोफत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे। या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 7,000 जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला आहे। प्रभागातील मंत्रा मॅजेस्टिक सोसायटीमध्ये मोफत लसीकरणाचे आयोजन करून दिल्यामुळे सोसायटीतल्या नागरिकांकडून मारुती आभा तुपे यांच्या आभार म्हणून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मारुती आभा तुपे यांच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीमध्ये प्रभागातील प्रत्येक चौकात सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप तसेच औषधाची फवारणी करण्यात आली होती। कोरोना काळामध्ये संचारबंदी असताना सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला काम नव्हते, हातावरचे पोट आणि त्याचबरोबर रोजगार नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती। अशा गंभीर परिस्थितीत मारुती आभा तुपे यांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र स्वयंपाकघर बनविण्यासाठी कम्युनिटी किचन ही यंत्रणा कामाला लावली। त्याचबरोबर नागरिकांना घरपोच जेवणाचे डबे देण्याची सोय केली। त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना आपला माणूस ही ख्याती लोकांतर्फे प्राप्त झाली। अगदी लहानपणी ज्यांच्या आईवडिलांचे छत्र हरवले अशा लहान मुलामुलींना मायेचा आधार देत मारुती आभा तुपे हे अनाथाश्रम चालवतात। त्याचबरोबर निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची स्थापना त्यांनी केली आहे। तसेच भटक्या गायींचे संगोपन करण्यासाठी मारुती आभा यांनी गोशाळा सुरू केली आहे। प्रत्येकाच्या मनातील, प्रत्येकाच्या घरातील आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आपला माणूस म्हणजे आभा। आभांची आपण लसीकरणाबाबत थोडीशी माहिती जाणून घेऊयात। 6 महिन्यापूर्वी प्रथमता पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही लसीकरणाला सुरुवात केली। प्रथमता ताळेपाडा परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी जो दवाखाना आहे त्या दवाखान्या रोहन काळे दवाखान्यामध्ये आम्ही लसीकरण सुरू केलं। जवळजवळ 2 महिने कंटिन्यू रोज आम्ही त्या ठिकाणी 200 डोस देत होतो। काळ्यापड्याचा डोस पूर्ण झाल्यानंतर, लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आम्ही हडपसर गावामध्ये 32 लसीकरण सुरू केलं। रोज 200 डोस त्या ठिकाणी आम्ही देत आहे। हे सर्व करत असतानासुद्धा महानगरपालिकेकडे आम्ही आग्रह धरला की आपण ठराविक ठिकाणीच पोचलेलो आहे, आपल्याला जर प्रत्येक स्वतःचे असतील, घरेलू कामगार असतील, नोकरदार असतील, मोलमजूर करणारी लोकं असतील, त्यांना जर आपल्याला लस द्यायची असेल तर आपल्याला त्याच्यासाठी वेगळे कॅम्प घ्यावे लागेल। महानगरपालिकेच्या 32 शाळेतून जरी आपण लसीकरण करत होतो तरीसुद्धा प्रत्येक सोसायट्यामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन आम्ही लसीकरणाची ही मोहीम सुरू केलेली आहे। जवळजवळ आत्तापर्यंत 7,000 हे आम्ही आमच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहे। असाच उपक्रमही आगामी काळामध्ये करणार आहे आणि प्रभाग क्रमांक 23 कुठलाही नागरिक लसीपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे। खूप सुंदर। गेली 2 आपण कोरोना महामारीचा सामना करत आहोत। जागतिक संकट हे आपल्या जगाप्रमाणे भारतावर सुद्धा आलेलं आहे आणि भारतामधील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नरेंद्र मोदीजींनी आपल्याला लसीकरणाची, मोफत लसीकरणाची सुविधा पूर्ण भारतभर जनतेसाठी सुरू केलेली आहे। आपल्या पुण्यामध्ये हडपसर भागामध्ये सुद्धा प्रभाग क्रमांक 21 मारुती आभा तुपे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे लसीकरणाची मोहीम सुरू केलेली आहे। कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आभांनी प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक घरोघरी लसीकरण करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि नागरिकांनी आज मंत्रा मॅजेस्टिका सोसायटीमध्ये माननीय नगरसेवक मारुती आभा तुपे यांच्या कार्यक्रमाच्या अंतर्गातून मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे। आभांनी प्रत्येक प्रभागामध्ये लसीकरणाची सोय करून दिलेली आहे। तसेच आमच्या सोसायटीत पण करून दिल्याबद्दल आम्ही सर्व सभासद मारुती आभा तुपेंचे मनपूर्वक आभार मानतो। हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।